नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आतपळ्या आयचे मुख्य खबरो। मुंडगोड पोस्ट अखंडित सेवा ग्राहक त्रासात। मुंडगोड उत्तर कन्नड जिल्ह्याच्या मुंडगोड शहरात आशिल्या पोस्ट ऑफिसात कॉम्प्युटराचे रोस्टर आणि मॉडेल जळण गेल्यान ग्राहकाक पोस्ट सेवा देऊक साधिना जाऊन ग्राहक त्रासात असा। आजकाल सगळीच पोस्टातली कामां कॉम्प्युटरायझ्ड झाल्यान कॉम्प्युटराचे काही भाग जळिल्यान ते नवीन घालणं सारखे करतपर्यंत ग्राहकाक सेवा देऊक साधिना तेजेन ते केन्ना दुरुस्ती करतले म्हण ग्राहक वाट पळयत असतात। आणि जरुरी आशिले ग्राहक 6-7 किलोमीटर पैस आशिल्या पोस्ट ऑफिसात वचून आपले काम करून घेतात। जाल्यार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अखंडित सेवेबद्दल लक्ष घालून कॉम्प्युटर दुरुस्ती करून ग्राहकाक नेहमी सेवा देऊची व्यवस्था करची असे ग्रामस्थान विनंती केला। काळी नदीच्या उदकासाठी 24 मार्च रामनगर बंद। बेळगाव गोवा मार्गावर जातले आंदोलन। जोयडा, आमगेले उदक आमगेलो हक्क या संकल्पाने सकल रामनगर जिल्हा पंचायत मतदारसंघातल्या सहपंचायतीन 24 मार्चाक रामनगर बंद दवरचे घोषित केला। काळी नदीचे उदक उत्तर कर्नाटकाक दिवच्या विरोधात हे आंदोलन असून या दिवसाक बेळगाव गोवा महामार्ग आडून आंदोलन करतले। काळी नदी वयर सुप्पा धरण बांधिल असून या धरणासाठी त्याग केल्ल्या रामनगरवासियांक पिवच्या उदकाची समस्या असा। रामनगरवासियांनी उदकाचो प्रश्न सोडेनासतना 5 जिल्ह्यांक उदक दिवची राज्य सरकारान केली योजना रामनगरवासियांचेर अन्याय करची असा, ताका लागून हे आंदोलन करतले। नमस्कार, आम्ही रामनगरचे जे रहिवासी आहेत ते आज पाणी आंदोलनासाठी आम्ही इथं मीटिंग केलेलो। ज्या मीटिंगमध्ये आम्ही सगळं ठरवले की उद्या ते अगोदर ठरवले होतं की 24 तारखेला आंदोलन करणार म्हणून। तर हे आंदोलन कुणाच्या कुठल्याही पक्षाला संबंध नाही आहे, कुठलाही पक्ष किंवा कुठल्याही पक्षाचे जे नेते आहेत त्यांना संबंध नाही आहे। पूर्ण गावकरी मिळून हा आंदोलन करायचा आहे। कशाला, म्हणजे आम्हाला जे 40 वर्ष झाले पाण्याचा इथं समस्या आहे आणि आम्ही सतत हे पाण्याची जे समस्या आहे भोगत आलेलो आहे, त्यासाठी आम्ही सर्व मिळून हा आंदोलन करायचा आहे। जे रामनगरमध्ये असू, अखेती, सिंगरगाव, जगलबे हे सर्व पंचायत जे पंचायत सर्वांचा पाण्याचा समस्या आहे, त्या पाण्यासाठी आम्ही हे लढा द्यायचा आहे आणि सर्वांनी आम्हाला सहकार सुद्धा करायचा आहे। सर्व संघटना जे आमच्या गावात जे संघ आहेत, जे संघटना आहेत, महिला संघटना असू दे किंवा सीआयटीयू असू दे किंवा अनेक तर कुठलेही संघटना आहेत, ते सर्वांनी एकत्र येऊन उद्याच्या आंदोलनाला आम्हाला साथ द्यायची आहे। सर्व पंचायत मेंबर जे कुठल्याही पक्षाचे मेंबर असू देत, असं नाही की तो त्या पक्षाचा हा या पक्षाचा हे मनात ठेवू नये। हे आम्ही जे आंदोलन करायला आहे पाण्यासाठी हे गावासाठी आहे, कुणासाठी कुणाच्या पर्सनल ह्याच्यासाठी नाही आहे, कुणाला टीका करण्यासाठी नाही आहे किंवा कुणाच्या कुणा एकट्याच्या भल्यासाठी नाही, पूर्ण गावाच्या भल्यासाठी हे जे पाणी आंदोलन करायलं। तर ह्या आंदोलनाला सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे आंदोलन करून आम्ही सरकारला जाग द्यायची आहे आणि जे आमचे जे प्रपोजल जे पेंडिंग पडलेलं आहे त्या प्रपोजलला सरकारने मान्यता देऊन आम्हाला पाणी लवकरात लवकर आणून द्यायची जी कार्य आहे ते करायला त्यांना पार पडायचं आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन आम्हाला गरजेचं आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन उद्या असंख्य जेवढे होईल तेवढ्या संख्येत लोकांनी जमायचं आहे आणि हे आंदोलनात साथ द्यायची आहे, हे आंदोलन यशस्वी करून द्यायचं आहे। म्हणून सगळ्या सर्व रामनगर, अकेती, तिनेघाट, सिंगरगाव, जगलबेट, कॅसरलॉक सर्व पंचायतच्या मेंबर असू दे असू पंचायत तसेच सर्व मेंबरांना, सर्व गावकरींना, सर्व संघटनांना मी निवेदन करतो की उद्याच्या आंदोलनाला तुम्ही साथ द्या आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करू म्हणून। धन्यवाद। बारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्या नटिल्या चित्तागुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू CBSE, एफिलिएशन नंबर 830173, एडमिशन सुरू असा, नर्सरी, प्री केजी, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू, प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1 पर्यंत मिळू शकतले, विद्यार्थ्यालय भविष्य घडवू सुशिक्षित संस्कृतीचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तरेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। मानसिक वृद्ध महिले कारवारचे समाजसेवक माधव नाईक हेमी दाखवली मानवीयता। कारवार, जीवनाच्या अखेरच्या घडेक जीवन मरण अशा संकटात पडलेल्या एक वृद्ध महिलेक
कारवार जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष समाजसेवक श्री माधव नाईक हेमी मानवीयता दाखवून कारवारच्या जिल्हा आस्पत्रेत उपचारासाठी त्यांका दाखल केले. कारवार तालुक्याची हणकोण निवासी वृद्ध 57 वर्षाची महिला चंद्रकला चंद्रकांत कांबळे हेमगेल यजमान मृत झाले. त्यांका दोन जालतले, एक चलो रस्ता अपघातात मरण पावलो, दुसरो मानसिक चलो. चंद्रकला या वृद्ध महिलेक डोळे दिसनात, ती घरातच रावता, कोणी किती दिल्यार खाता, आपले नित्य नैसर्गिक विधी थंयच करता. मानसिक चलो घर येईल त्यांना येता. घरात कपडे, प्लास्टिक, आयदना अशी अस्ताव्यस्त परिस्थिती असून ही वृद्ध महिला कोणी शेजाऱ्यांनी दिले खाता ते सुद्धा त्याच्यान उठून बसू येणार, निजीरकडेन ताट पोटार दवन खाता. अशा परिस्थितीची माहिती समाजसेवक माधव नाईक हमका शेजाऱ्यांनी कळीत रेत तेमी येऊन त्या वृद्ध महिलेक कारवार जिल्हा आस्पत्रेत दाखल केला आणि तेगेले वास्तविक करचे हणकोणचे घर स्वच्छ करून देऊचे आश्वासन दिला. मानवीयता दाखविल्या माधव नायकाक सार्वजनिकांनी आभार व्यक्त केला. कागदपत्र शेणला मेळिल्यान कारवार शहर पोलीस ठाण्यात देऊची विनंती. कारवार कारवार बैतकोल निवासी क्रिस्तोफर विल्सन फर्नांडीस हेमगेल कागदपत्र आशिले तांबडी रंगाचे पर्स शेणला. ते काल रात्री 8 सुमारात कारवार नगरसभेच्या MG रोड स्विमिंग पूल अशोक हॉटेल ते तुळशीदास हॉटेलच्या सर्कलाकडे पर्यंत सायकलार वैताना पडची शक्यता असा असे त्यांनी म्हटला. तेतूत वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचे RC बुक, SBI ATM, इंडियन बँकचे ATM आणि 200 रुपये नगद आशिले. सोदले पण मेळले ना, कोणाक मेळील उरल्यार कारवारच्या टाऊन पोलीस स्टेशनार जम करचे असे क्रिस्तोफर विल्सन फर्नांडीस यांनी प्रसार माध्यमांमार्फत सार्वजनिकांना कळवला. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना शंकर रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट कॅनरा बँकेचं तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार. केसरोळी आश्वलांत केलं विद्यार्थ्याचेर हल्लो. हळियाळ हळियाळ केसरोळी ग्रामपंचायत व्याप्तीच्या आजगाव ग्रामालागी शाळा विद्यार्थ्याचे मंगळवाराक आश्वलांत हल्लो केली घटना घडली. शहराच्या हेस्कॉम कचेरीच्या सरकारी प्राथमिक शाळेलागी 6वीचो विद्यार्थी दर्शन गोकुळ बेळगांवकर वय 12 हेमचेर अश्वलान धाड घालून जखमी केले. सकाळच्या वेळात तेमगेल्या भाटात फिरताना अश्वलान अकस्मात धाड घायली. दर्शनाला दावपायाक चाबले. घटनास्थळार कुटुंबातले सदस्य पाविल्यान होड अनाहूत जावचो चुकलो. तेमका उपचारासाठी हळियाळ तालुका आस्पत्रेत दाखल केला. हळियाळ RFO महेश हिरेमठ जावळी उपरण खात्याचे कर्मचारी शाळा मुख्याध्यापक कृष्णा गाटे तसेच KP देवरमने हेमी जखमी दर्शन आणि तेमगेल्या कुटुंबियांक मेळून सांत्वन केले. कारवारात 24 मार्चाक वार्षिक विद्युत दुरुस्ती लागून विद्युत संपर्काक व्यत्यय उरतलो. कारवार हेस्कॉम उपविभाग विद्युत स्वीकारणा केंद्रात 220 kV आणि 110 kV आयसोलेटर जोडणी आणि वार्षिक दुरुस्ती कार्य आशिल्यान 24 मार्चाक कारवार तालुक्यात सकाळी 10 ते 3 विद्युत संपर्क मेळचो ना हेची सार्वजनिकांनी नोंद घेऊची आणि हेस्कॉम खात्याक सहकार्य करचे असे हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमामार्फत सार्वजनिकांक कळवला. पटेलमन इंटरनॅशनल कारवारात सुशोभित आणि अत्याधुनिक व्यवस्था आशिले. उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रदूषण विरहित म्हणल्यार इको टुरिझम म्हणून नोंदणीकृत झाले पहिलेच हॉटेल पटेलमन इंटरनॅशनल. फुल पार्किंग प्लेसमेंट, सुशोभित रिसेप्शन, आधुनिक पद्धतीची लिफ्ट व्यवस्था, लॉजिंगासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची आकर्षक रूम उपलब्ध. अमन लक्झरी रूम्स, स्टँडर्ड प्लस रूम्स, शूट रूम्स, क्लब रूम्स, स्टँडर्ड AC आणि नॉन AC रूम अशी तऱ्हेची सुविधा आशिले कारवारात एकमेव हॉटेल हॉटेल अमन इंटरनॅशनल. एक वेळा भेट द्यात आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. हॉटेल अमन इंटरनॅशनल आसिया बिझनेस पार्क मेन रोड कारवार. कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसर नका.
कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.